या भूवरी गगना तुनी आलिस का तू ग मोहिनी या हिरवड़ी वरी चालुनी दव बिंदु कलशात घेऊनी अंगात का रंग किती मानात का तरंग किती निश्चल गतु निर्मल गतु कंचन गतु चंचल गतु गौरी गौरी का तूपरी नीलांबरा की तूपरी कळत नकळत जर तुमचं मन दुखावलं असेल तर त्याकरता मी माफी मागतो. घ्या पाणी पिऊन घ्या. तू इथे आई बाबा गेलेत पण मी नाही जाऊ शकले. मी खूप प्रयत्न केला पण मला नाही जमलं. पाणी घ्या ना. बाहेरून आल्यानंतर पाणी नक्की प्यायला हवं. हॅलो वहिनी, पुरे झालं आता. काहीच फायदा नाही झाला ना. मला माहिती होतं, सांगितलं होतं मी. हे बघ, अजूनही वेळ आहे. माझ्या भावाचं आयुष्य नरक नको बनवूस. सोड त्याचं घर. समजतंय की नाही, परत ये याच नरकात. तुम्ही अगदी खरं बोलताय. तुमचे दादा आणि माझ्यामध्ये काहीच ताळमेळ नाहीये. पण हे विजोड नातं नात तर आहे. हो, मी खूप वेडी आहे. पण तुम्ही बघालच, एक दिवस या बेरंग नात्याला मी एक खास नातं नक्की बनवून राहीन. तुझ्या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टी मी ऐकल्यात अनुदामिनी, परंतु माझ्या देवदादा बरोबर तुझी जोडी कधीच बनू नाही देणार. मी मुंबईला येते अनुदामिनी, आणि मी पण बघते की तुमचे हे संबंध तू सगळ्यात स्पेशल कशी बनवतेस ते. हे बघ, बकवास नको करू. मला माहिती आहे रिलेशनशिपची तुला किती व्हॅल्यू येते. अँड लिसन, माझ्यात इतके पेशन्सच नाही आहेत आता की मी या रिलेशनशिपला काही देऊ. ते काही असो, तुला ज्याच्यासोबत जे करायचं ते कर. आय रिअली डोंट केअर. ओके, असं वाटतं तुझा सातवा प्रेमी तुझ्यासोबत सात जन्म राहायचंय हे विसरून गेला. काही नाही, आठवा आला की मग आम्हाला सांग. यावेळी तुझी डेट मी स्पॉन्सर करणार आहे. वाय नॉट, तुम्हाला नाही सांगणार तर कोणाला सांगणार. एनिवेज, त्या पाचव्याचं काय झालं? काय नाही, नेक्स्ट मंथ मध्ये बँगलोरला शिफ्ट होणार आहे. अँड एव्हरीथिंग गोज वेल तर पाचव्या बरोबर सेटल होऊन जाईन मी.
काय झालं यार? ही नाती समजतच नाहीत. आय मीन प्रत्येक वर्षी आपण आपल्यासाठी एक नवीन मुलगा शोधतो आणि आपल्याला वाटतं की हा एकदम परफेक्ट हजबंड मटेरियल आहे, आणि काही दिवसातच तो मुलगा अगदी इम्परफेक्ट वाटायला लागतो. आणि दुसरीकडे त्या अनुदामिनीला बघा यार. आय मीन एका अनोळखी शहरात आपल्या पतीच्या मनात प्रेम शोधायला आली आहे ज्याला तिच्याबद्दल काहीही वाटत नाही. अनुदामिनी ही कोण आहे? मी ओळखते तिला. ओळखत तर मीही नाही, कारण फक्त दोनदाच भेटले मी तिला. पण हा हे नक्कीच सांगेन की नात्यांबद्दल तिच्यापेक्षा जास्त कुणालाच माहित नाही. मी सांगितलं तर खरं मनोहाला की मी या बेरंग नात्याला जगातलं एक खास नातं बनवून दाखवेन, पण काय माहीत ते माझ्यासोबत कधी बोलतील की नाही. त्यांनी तर बाबांसमोर स्पष्ट सांगून टाकलं की मी त्यांच्या लायकच नाही. त्यांनी मला मान तर दिला पण माझ्या प्रेमाला नाही स्वीकारलं. तू माझ्यासाठी ग्रीन टी बनवून दे. ग्रीन टी तिकडे किचन मध्ये ठेवली. मी तुमच्यासाठी लगेचच छान पैकी जेवण बनवते. सध्या पुरतं ग्रीन टी बनवून दे. ठेव मी घेतो. तिकडे सोडून यायला नको हवं होतं. कळत नाही आता देव तिच्याशी कसं वागेल. अगं तू कशाला काळजी करतेस? अनुदामिनीला स्वतःवर जो विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावर ती देवला एक दिवस नक्कीच बदलेल. ज्या नात्याच्या अस्तित्वाला देव मानण्यापासून नाकारत आहे एक दिवस तेच नातं त्याच्यासाठी ताकद बनेल. मी सांगतोय आता लवकर चल, भूक लागली आहे बाई. चल आता चला. कदाचित हिरव्या रंगाचं पान, बहुतेक तुळशी पत्रच असावं. फ्रीज मध्ये बघते. त्यांनाच विचारते की ग्रीन टी काय असत. Thank you.
अगं तू आणि जेवण घेऊन आलीस? आज अचानक बाबांवर एवढं प्रेम होतो का चाललंय बाई? हे बघा पप्पा, उगाचच तुम्ही माझी खेचू नका. याच्या आधी पण मी तुम्हाला किती वेळा जेवण वाढलंय. असं तर मला सांग, तू जेवण किती वेळा वाढलंयस? अगं मम्मा, त्या दिवशी मी नाही का. अगं बस 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 बस, आता या गोष्टीवर हिच्याशी चर्चा करण्यात काहीच अर्थ नाहीये. तसंही मुली परक्याच असतात. आज नाही तर उद्या हिला हे घर सोडून जावंच लागणार आहे. का म्हणून सोडून जाणार आहे? अरे तुम्ही मला परकी का म्हणताय? बस करा, खूपच झालंय. तुम्ही पहिले औषध घ्या. अरे हो, हिच्याशी जर जास्त बोलाल तर ही अनुदामिनीचं नाव घेऊन तुमच्याशी भांडायला लागेल. हो खरंच भांडणार आहे. जेव्हापासून अनुदामिनी या घरात आलीये तुम्ही लोकांनी मला जास्तच परक केलंय. आणि तसंही मला तुमच्याशी जरा बोलायचंय. मला मुंबईला जायचं. मुंबई? मुंबईला का जायचंय? मुंबईला जाऊन अनुदामिनीच्या आयुष्यात विष कालवशील. आणखी काय करणार? जेव्हापासून ती लग्न करून या घरात आलीये ही तर तिची दुश्मनच झालीये. या मुलीचं काहीच होऊ शकत नाही. तुम्ही लोक हे काय बोलताय? तुम्हाला का असं वाटतं की मी अनुदामिनीची जाने दुश्मन बनलीय? अरे मला अनुदामिनीशी काय घडणं देणं आहे? ती तिची लाईफ आहे, तिने वाटतंय ते करावं. पण तुम्हाला असं वाटत असेल की मी तिला एका आईजल वहिनीच्या रूपात स्वीकार करेन तर हे माझ्याच्याने नाही हो. आणि हो, तुम्हाला वाटेल तेवढा प्रयत्न करा. देव दादा पण अनुदामिनीला कधीच नाही स्वीकार. तुमच्यासाठी चहा बनवलाय. मी चहा खूप छान बनवते. यामध्ये मी आलं आणि वेलची दोन्ही पण टाकली. खूप छान बनलाय. तुम्ही एकदा पिऊन तर बघा, तुम्हाला खूप आवडेल. वास्तविक खरं तर हे आहे की मला नाही माहिती की ग्रीन टी काय असतं आणि कशी बनवतात, पण काजलकडून मी सर्व शिकेन लवकरात लवकर की तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही. तुम्ही एकदा पिऊन तर बघा. परत कालेस मी सांगितलेलं तुला कळलं नाही का? काय वाटतं तुला की मी मस्करी करतोय? कमीच तुला मूर्ख वाटतोय? काय तुझ्या मनात नक्की काय हवंय तुला माझ्याकडून? मी तुला काहीतरी विचारतोय, तुला नाही वाटत की तुला या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत? या प्रश्नांचं उत्तर दिल्यावर परिणाम बदलणार आहेत का? असेल तर मी उत्तर द्यायला तयार आहे. माहिती ती परत का आली? ती परत फक्त एवढ्या करता आली कारण ती आपल्या पतीवर खूप प्रेम करते, त्या पतीवर ज्याच्या मनात तिच्यासाठी काहीच जागा नाहीये. आम्ही तर फ्लाईट टेक ऑफ करण्याची तयारी करत होतो यार. उड़ान संख्या CA385 जी मुंबईहून रांचीला जाणार आहे ती निघण्यासाठी तयार आहे. मला नाही जायचं. अनुदामिनी, अहो बघा हो. एक्सक्यूज मी मॅम. एक्सक्यूज मी मॅम, तुम्ही कुठे चाललात? प्लीज तुमच्या सीटवर बसा. मला उतरवा ना. हे काय करतेस तू? बाबा
यांना सांगा ना की मला उतरू द्या म्हणून, मला नाही जायचंय ना सोडून। अगं पण का? तू कांता मला उतरवून द्या ना, मला नाही जायचं। अनुदामिनी रिलॅक्स, शांत हो, काय झालं सांग मला। तिच्या डोळ्यात प्रेमाची खोली आणि नात्यांचा प्रामाणिकपणा पाहून मला तिची मदत करावीच लागली। एक नातं ज्याचं काही अस्तित्वच नाही, तरीही ते निभावण्याची खटपट मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली। मी एवढं नक्की सांगू शकते की तिच्या आयुष्यात 5व्या 6व्या 7व्या व्यक्तीची काही गरजच नाही आहे। तिच्या आयुष्यात पहिली आणि शेवटची व्यक्ती देवच असेल। ठीक आहे, मला उत्तर नकोय, पण अशा नात्याला जोडण्याचा प्रयत्न करू नकोस ज्याचा शेवट इतकाच आहे की आपण कधी एकत्र नाही येऊ शकत। आशा ही तुटली स्वप्ने सरली, आशा ही तुटली स्वप्ने सरली, क्षण हा काय करुणी गेला। मी आणि अनुदामिनी कधी एकत्र नाही होऊ शकत, मानतो की तुला खूप दुःख होत असेल, पण आयुष्यभराच्या सुखापेक्षा थोड्या दिवसांचं दुःख नक्की। साथ ही सरली रस्ते बदलले, साथ ही सरली रस्ते बदलले। तुम्ही तर कंपनीच्या गेस्ट हाऊसला घरासारखं बनवलंय। कोणती अगरबत्ती लावली आहे? अगरबत्ती नाहीये काजल, धूप आहे। हा तर मी माझ्या गावाहून घेऊन आले, हा तर आम्ही घरीच बनवतो। असं? थोडी मलाही द्याल का माझ्या घरात लावायला? तस तर घर घरासारखं वाटत नाहीये, पण इतका सुंदर सुगंध आहे याचा कि माझही घर दरवळून जाईल। बर मी बघते। काय झालं साहेब? काजल, हा विचित्र वास येतोय घरात। हो तुला माहितीये ना मला अशा वासांची अलर्जी आहे म्हणून। हो पण ती
ड्रायव्हर आला का? भाई मग त्याला सांग की मला ऑफिसला लवकर जायचंय, गाडी तयार ठेव. साहेब नाश्त्यात काय खाणार? मी ऑफिसमध्ये खाईन. मला खूप भीती वाटते. जर त्यांना माझ्या हातचं जेवण नाही आवडलं तर मग मी काय करू? मी तर त्यांच्या आयुष्यात तुझी जागा पण नाही घेऊ शकत. काजल, तुमचं नशीब इतकं वाईट नाहीये. तुमचं मन खरं आहे, तुमच्या मनात साहेबांबद्दल प्रेम आहे, तेही खरंच आहे. मग सगळं चांगलंच होईल ना. खऱ्याचा चेहराच तर धुसर दिसतोय. माहित नाही काय होणार आहे.